नमस्कार, आमची फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर योगेश माळिक. आत्ता खूप म्हणजे खूप उकाडा चालू आहे, उकाड्याचा मौसम आहे आत्ताचा. आत्ता टेम्परेचर 39 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. 3-4 दिवसापूर्वी टेम्परेचर हे 41-42 डिग्री सेल्सिअस होतं. एवढ्या 41-42 डिग्री सेल्सिअसला किंवा त्याच्यापेक्षा वर महाराष्ट्रातल्या काही काही शहरांचं तापमान आज 45-46 डिग्री सेल्सिअस आहे. तर एवढ्या तापमानाला उष्माघात, हीट स्ट्रोक, सनस्ट्रोक हे व्हायची शक्यता जास्त असते. हीट स्ट्रोक हे एक मेडिकल इमर्जन्सी आहे, त्याला लगेचच्या लगेच पेशंट ॲडमिट करायला लागतो किंवा दवाखान्यात न्यायला लागतो. पण काय काय प्रथमोपचार जर तुम्ही केले, तुम्हाला जर ते माहीत असतील करायचे कसे काय काय करायचं, तर तुम्ही त्या पेशंटचा जीव वाचवू शकता. कारण तुम्ही बघितलंय की पेपरमध्ये वाचलंय, न्यूजला बघितलंय की कितीतरी जणांचा मृत्यू ह्या उष्माघातांमुळे झालेला आहे. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये उष्माघाताची लक्षणे काय काय आहेत आणि त्याच्यापासून वाचवण्यासाठी, पेशंटला वाचवण्यासाठी काय काय प्रथमोपचार तुम्हाला करायला पाहिजेत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला व्हिडिओ चालू करूया. तर चला आता ही स्ट्रोकची लक्षणं बघूया, उष्माघाताची लक्षणं. कसं आहे की ह्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे हीट एक्झॉशन आणि हीट स्ट्रोक. बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. तर त्याच्यावर जर टेम्परेचर गेलं किंवा त्याच्यावर जर डिहायड्रेशन झालं 38 डिग्री सेल्सिअसपासून 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तर त्याला हीट एक्झॉशन म्हणतात. तर हीट एक्झॉशनची लक्षणं काय काय आहेत, तर डोकं दुखणं, टेम्परेचर वाढणं, घसा कोरडा पडणं, चक्कर येणं, उलटी होणं, उलटी आल्यासारखं होणं हे त्याची लक्षणं आहेत. तर ह्याच्यापेक्षा जर वर टेम्परेचर गेलं ह्या किंवा जर ती बॉडी आपली टेम्परेचर कमी करण्यास असमर्थ ठरली किंवा जास्त डिहायड्रेशन झालं, 40 डिग्री सेल्सिअसच्या वर 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं, तर हीट स्ट्रोक होतो. हीट स्ट्रोकची लक्षणं काय काय आहेत, तर जी मी हे हीट एक्झॉशनमधील लक्षणं सांगितली ती सगळी लक्षणं असतात, पण त्याच्याबरोबर 3 लक्षणं जास्त असतात. मेंटल कन्फ्युजन, इरिटॅबिलिटी आणि शुद्ध हरपणं. पेशंट बेशुद्ध होतो आणि जरी तो शुद्धित असला तरी सुद्धा काही बरळतो, काय बोलतोय ते त्याच्या लक्षात येत नाही आणि तो अँग्री होतो. ही जी लक्षणं आहेत, तर 5 वर्षापासून कमीच्या मुलांना आणि 60 वर्षापेक्षा जास्तच्या म्हाताऱ्या माणसांना वयाच्या ही हीट स्ट्रोक व्हायची शक्यता खूप जास्त असते. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपण आता काय काय केलं पाहिजे, काय काय प्रथमोपचार केला पाहिजे. आपल्याला समजा हा पेशंट आहे हीट स्ट्रोकचा, तुम्हाला समजलं, तर काय करायचं, तर पहिल्यांदा त्याला सावलीच्या ठिकाणी घेऊन जायचं, उन्हात ठेवायचं नाही आणि फ्लॅटमध्ये केला पाहिजे, झोपवलं पाहिजे. असं बसवून ठेवायचं नाही, कारण झोपवलं तर डोक्याला पूर्णपणे ब्लड सप्लाय होतो. आणि त्याला हेडलो पोझिशन दिली पाहिजे. हेडलो पोझिशन म्हणजे काय, तर डोकं खाली ठेवलं पाहिजे. पाया यासाठी काय करायचं, तर पायाखाली उशी घ्यायची, पाय वर ठेवायचं, पायाखाली उशी घ्यायची, त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन डोक्याला चांगलं होतं. पेशंटच्या अंगावरील जेवढी शक्य आहे तेवढी कपडे काढून टाका, जेवढी गरजेचे आहेत तेवढीच कपडे ठेवा. त्याला गार पाण्यानं आंघोळ घाला, थोड्या थोड्या वेळानं गार पाण्याच्या कापसानं किंवा गार पाण्याच्या फडक्यानं त्याचे शरीर पुसून घ्या. एसी, कूलर, फॅन हे सगळं लावून टाका रूममध्ये आणि रूम जशी जेवढी जेवढी कूल करता येईल तेवढी कूल करून. एवढ्या उपायानं तो पेशंट बेशुद्ध शुद्धीतून बाहेर आला पाहिजे. शुद्धीतून पेशंट बाहेर आला पण जर तो जर बोलत नसेल काय किंवा मेंटली कन्फ्युज्ड असेल, इरिटेबल असेल आणि काय बोलतोय ते कळत नसेल, तर हे हीट स्ट्रोकचं लक्षण आहे. पहिल्या पेशंटमध्ये जर हीट एक्झॉशन जर असेल, म्हणजे तो शुद्धीत आला, व्यवस्थित बोलायला लागला, तर फॅमिली डॉक्टरच्याकडून घेऊन जाऊ, ते चेक करतील आणि औषध देतील. पण जर हीट स्ट्रोकचा पेशंट असेल, हीट स्ट्रोकचा, तर ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे, त्या पेशंटला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. लगेच लगेच वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाका. हे जे मी तुम्हाला प्रथम उपचार उपाय सांगितलेले आहेत, ह्या उपायाचा अवलंब करून जर तुम्ही त्या पेशंटचं जीव वाचवू शकता. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना ही माहिती होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे फॅमिली डॉक्टर या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.